किसान मोर्चाचा भारत बंदला काल दोंडाईच्यात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। दोंडाईच्या येथे काल महाविकास आघाडी, समाजवादी पार्टी, प्रहार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र शासनाने पारित केलेले तीन काळे कायदे हे शेतकरी विरोधी असल्याने ते तात्काळ रद्द करावे यासाठी शहरातील नंदुरबार चौकुल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनाप्रसंगी काही वेळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ऍडव्होकेट एकनाथ भाऊसार, अमित पाटील, शिवसेनेचे शैलेश सोनार, युवा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, पुष्पक पाटील, समाजवादी पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष उस्मान अश्रफी, शहराध्यक्ष शाकीर लोहार आदी उपस्थित होते। मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। लोकशाही मार्गाने निवडून दिलेले हे मोदी सरकार या शेतकरी आंदोलनाकडे ढुकून देखील पाहायला तयार नाही। असं हे दळभत्री मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये एक वनवा पेटला आहे आणि त्या वनव्याचा एक भाग म्हणून या दोंडाईच्या शहरामध्ये देखील महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं जे काही राज्य होतं, सुराज्य होतं, महाराजांनी म्हटलं होतं की दैतेच्या पायात काटा रुतला तर त्याच्या वेदना या राजाच्या राजाला झाल्या पाहिजेत असा संवेदनशील राज्यकर्ता असावा, परंतु मोदी सरकार याला कुठल्याही संवेदना नाही। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून मी या मोदी सरकारचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो आणि यापुढे देखील महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी या आंदोलन तीव्र स्वरूपाचं उभं करतील अशी शासनाला मी चेतावणी करतो आणि शासनाने या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या संपूर्ण मागण्या या मान्य कराव्यात अशी मी त्यांना विनंती करणार नाही तर या शेतकरी बांधवांच्या वतीने चेतावणी देतो।